सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे काल दिनांक 8 एप्रिल 2022 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पडून 1.5 एकर ऊस भस्मसात झाला। सिकंदर मकबूल मुजावर, मुमताज सिकंदर मुजावर, शिरंबे हद्दीतील गट नंबर 633 1 एकर 20 गुंठे, तसेच दीपक हिंदूराव शिंदे वेलंग यांचा शिरंबे हद्दीतील गट नंबर 636 2 एकर 20 गुंठेमधील तुटून गेलेले ऊसाचे पाईप, प्रसाद उत्तम भोसले यांची मका असे बरेच जळून भस्मसात झाले। आग वारे असल्यामुळे भयानक होती। मुजावर यांचा उसाला तोंड चालू होता। बाळू गईनाथ मानकर टोळी तोडलेला ऊस भरत असताना त्याच उभा असलेला व मोळ्या ही जळून खाक झाल्या। तसेच जरंडेश्वर कारखान्याचे राजेश जाधव विभाग अधिकारी व स्लीप बॉय निवास यादव यांनी फटास तातडीने भेट दिली। आगीने भयानक रौद्र रूप धारण केले होते। पंचनामा तलाठी सौ मोनाली चव्हाण शिरंबे व सर्कल देशमुख माधवी यांनी केला। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।